हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दी मल्टीपल चॉइस क्वेश्चन पार्ट ऑफ दी सिस्टमैटिक्स ऑफ लिविंग ऑर्गैनिज्म। याची टेस्ट झालेली आहे। आपल्याला टेस्ट मध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे। स्टूडेंट ने खूप चांगले मार्क्स आलेले आहेत। 25 मार्क्स ची टेस्ट होती, 25 क्वेश्चन्स होते, 25 आउट ऑफ मेजॉरिटी मार्क्स आलेले आहेत बऱ्याचशा जणांचे। तर याच्यामध्ये आपण थोडंसं ॲन्सर डिस्कशन करणार आहे। क्वेश्चन टेस्ट तुम्ही सर्वांनी दिलेले आहे। वन बाय वन थोडा वेळ न घालवता आपण एम सी क्यूकडं जाऊया। क्वेश्चन वन एम सी क्यू होता, कोकस इज अ डॉट डॉट शेप ऑफ बॅक्टेरिया। बॅक्टेरियाचे शेपनुसार चार टाईप्स असतात, जसं की कोसाय असतं, बॅसिलस असतं, बॅसिलाय म्हटलं जातं, त्याच्यानंतर स्पायरुलम असतं, व्हायब्रोस असतं। तर हे वेगवेगळे शेप आहेत। रॉड शेपड असेल तर तो बॅक्टेरियाचा शेप असतो। रॉड शेपड म्हणजे असा रॉड शेपड बॅक्टेरियाचा शेप असतो, याला बॅसिलस म्हटलं जातं। बॅसिलस, बॅसिलाय म्हटलं जातं बॅक्टेरियाचा टाईप बॅसिलस। क्वामा शेपड असतो, हा क्वामा शेप बॅक्टेरियाचा शेप असा क्वामा शेपड असतो, याला व्हायब्रोइस म्हटलं जातं। हे पुढं अनेक वेळा लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर स्पेरिकल शेप असतो, हा बॅक्टेरियाचा स्पेरिकल शेप आहे, याला कोकस म्हटलं जातं, कोकाय किंवा कोकस। तर स्पेरिकल शेप आणि स्पायरल असतो, स्पायरिला म्हटलं जातं, याला लॉंग ट्विस्टेड कॉईल असते, लॉंग ट्विस्टेड कॉईल्ड शेप असतो स्पायरिलम किंवा स्पायरिला, स्पायरिलिया। तर आपल्याला विचारलेलं आहे कोकस। कोकस मीन्स स्पेरिकल शेप असतो, म्हणजे आपलं करेक्ट ॲन्सर आहे ते सी ॲन्सर आहे, स्पेरिकल शेप असतो। तुम्हाला केवळ याचं नाही, सगळ्यांचे शेप कळालेले आहेत। ह्या कोकसमध्ये पुन्हा टाईप असतात, असे दोन कोकस एकत्र आले तर याला म्हणायचं डिप्लोकोकस। डिप्लोकोकस अशा अनेक कोकसची जर चेन तयार झाली, दोनपेक्षा जास्त असतील, पॉली असतील, मेनी असतील, त्याला स्ट्रेप्टोकोकस म्हटलं जातं, स्ट्रेप्टोकोकस। सो डाय मीन्स टू, डिप्लो मीन्स टू, कोकस मीन्स स्पियर्स। इथं स्ट्रेप्टो मीन्स चेन, लॉंग चेन असते, स्पियरची चेन असते। सो अवर करेक्ट ॲन्सर इज सी। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पटपट जरा पाहायचं आहे। बघा नेक्स्ट क्वेश्चन सेकंड आहे, मशरूम्स आर बॅक्टेरिया फंगाय व्हायरसेस लायकेन। मशरूम्स याला आपण आळंबी म्हणत असतो, याचं दुसरं एक नाव आहे ॲगॅरिकस। ॲगॅरिकस, ॲगॅरिकस बिस्पोरस म्हटलं जातं, ॲगॅरिकस बिस्पोरस। मशरूम आहेत, मशरूमचे दोन टाईप असतात, इडिबल मशरूम, नॉन इडिबल। जे खाल्ले जातात त्यांना इडिबल म्हणायचं, खाद्य खाण्यास योग्य असतात ते इडिबल मशरूम। ॲगॅरिकस बिस्पोरस हे इडिबल मशरूम आहे। नॉन इडिबल असेल तर ते खाल्लं जात नाही, ते केमिकल कंपनीमध्ये यूज केलं जातं केमिकल्स तयार करण्यासाठी। सो मशरूम्स आर नथिंग बट ॲगॅरिकस, अँड दिस मशरूम्स ॲगॅरिकस आर इन्क्लुडेड इन फंगाय, इज अ टाईप ऑफ फंगाय। सो मशरूम इज अ टाईप ऑफ फंगाय। सो आवर करेक्ट ऑप्शन इज फंगाय, त्यामुळं उरलेले ऑप्शन हे इलिमिनेट होतात। बॅक्टेरिया आपल्याला माहीत आहे
कॅप्सुलेटेड असतो, इन्विलोप्ड असतो आणि तो प्रोक्यॉरॅटिक या बॅक्टेरियाचा जो टाइप्स असतो तो प्रोक्यॉरॅटिक असतो. किंगडम मोनेरामध्ये असतो, हा मोनेरामध्ये प्रोक्यॉरॅटिक असतो. हे यूकॅरॅटिक आहे, फंगाय किंगडममध्ये असतात. व्हायरसेस हे असेल्युलर असतात, असेल्युलर, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, इंट्रासेल्युलर, पॅरासायटिक, फास्ट इन्फेक्टियस. त्यांचं जिनॅटिक मटेरियल काहींचं आर एन ए असतं, काहींचं डी एन ए असतं, हे व्हायरसेस आहेत. लायकेन्स ॲसोसिएशन असतं याचं, लायकेनचं ॲसोसिएशन. या लायकेनमध्ये दोन पार्टनर असतात, एक असते अल्गी आणि दुसरी असते फंगस. याला आपण फोटोसिंथेसिस करतं, हे मात्र ॲब्सॉर्प्शनचं काम करतं. याला आपण फायकोबायोंट म्हटलं होतं, फायकोबायोंट. याला मायकोबायोंट म्हणायचं. बायोंट म्हणजे लिव्हिंग, मायकोमिस फंगस, फायकोमिस प्लांट अल्गील प्लांट असते. हे फोटोसिंथेसिस करतं, हे ॲब्सॉर्प्शन करतं. याने तयार केलेलं जे फूड असतं हे फूड फंगसला दिलं जातं. याने ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल्स असतं, वॉटर अँड मिनरल्स हे अल्गीला देतात. म्हणजे दोन्हीमधूनही समान फायदा होतो. बेनिफिशियल ॲसोसिएशन आहे, याला सिम्बायोटिक ॲसोसिएशन म्हणायचं, सिम्बायोटिक ॲसोसिएशन, फायदेशीर संघटन आहे ॲसोसिएशन. तर आपला करेक्ट ऑप्शन टू आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर थ्री पाहिजे आपल्याला. क्वेश्चन नंबर थ्री आहे, अ बायनॉमियल नॉमेनक्लेचर हॅज अ वर्ड्स पार्ट्स. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज अ सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. सो नेम्स ऑफ ऑर्गॅनिझम गिवन इन टू वर्ड्स, टू वर्ड्समध्ये माहिती दिली जाते. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या ह्युमनसाठी ह्युमनचा सायंटिफिक नेम आहे होमो सॅपियन. हा जीनस असतो, हा स्पेसीज असतो. जीनस, स्पेसीज, हा नाउन असतो, हा ऍडजेक्टिव असतो. हा फर्स्ट पार्ट असतो, हा सेकंड पार्ट असतो. हा स्टार्ट विथ कॅपिटल लेटर, स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर. हे बायनॉमियल सिस्टीम असते, दोन शब्दात नाव दिलं जातं, याला म्हणायचं बायनॉमियल सिस्टीम. याच्या अगोदर पॉलिनॉमियल सिस्टीम होती, परंतु त्याच्यात कन्फ्युजन्स वाढतात. कॉमन नेम सिस्टीममुळे प्लेस टू प्लेस नावं बदलतात, रिजननुसार नावं बदलतात, कंट्रीनुसार बदलतात. ही मात्र इंटरनॅशनल सिस्टीम आहे, बायनॉमियल सिस्टीम इंटरनॅशनल आहे, इझी सिस्टीम आहे. सो इंटरनॅशनल. फायलोजेनेटिक आहे, फायलोजनी म्हणजे पूर्वजनांचा इतिहास सांगता येतो, याच्यात फायलोजेनेटिक सिस्टीम आहे. इंटरनॅशनल सिस्टीम आहे, इझी सिस्टीम आहे. त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आहे, नेम्स आर गिवन इन टू वर्ड्स. तर आपल्याला ही सगळी माहिती लिहायची नाही, आपल्याला विचारलं बायनॉमियल सिस्टीम नॉमेनक्लेचर हॅज अ वर्ड्स पार्ट्स. सो द टू इज द करेक्ट ॲन्सर, सो अदर गेट कॅन्सल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फोर बघूया आपण. क्वेश्चन नंबर फोर आहे, सिलिएटेड प्रोटोझोन यूज सिलिया फॉर लोकोमोशन. सिलिएटेड प्रोटोझोन, प्रोटोझोन आपल्याला माहीत आहे प्लांट लाईक प्रोटोझो प्रोटिस्ट असतात, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असतात, फंगाय लाईक असतात, डिनोफ्लॅजेलेट असतात, युग्लिनाडस असतात. हे सगळे प्रोटोझोनचे टाईप्स आहेत प्रोटिस्टामध्ये.
तर लोकोमोशनसाठी सिलिया वापरले जातात. सिलिया फॉर लोकोमोशन एक लोकोमोटरी ऑर्गन आहे. तर असा कोणता प्रोटोझोन आहे की जो सिलियाच्या सहाय्याने लोकोमोशन करतो? तर त्याचा ऑप्शन नंबर वन आहे ट्रॅपॅनोसोमा. ट्रायपॅनोसोमा हा जनरली प्लांट लाईक प्रोटिस्ट असतो, परंतु हा फ्लाजेलाच्या सहाय्याने मुवमेंट करत असतो. सो इट इज अ फ्लाजेलेटेड डिनो फ्लाजेलेटेड हाई फ्लाजेलेटेड आहे. टू इक्वल फ्लाजेलेटेड असतात. अमीबाची मुवमेंट असते सुडोपोडियाच्या सहाय्याने. सुडोपोडियाच्या सहाय्याने मुवमेंट करतो सुडोपोडिया. हा जो अमीबाचा शरीराच्या बाहेर आलेला पार्ट असतो याला सुडोपोडिया म्हटलं जातं. त्याच्या सहाय्याने मुवमेंट करत असतो. आणि पॅरामोसियम इज अ सिलिएटेड लोकोमोशन थ्रू सिलिया. हा स्लीपर शेपड ॲनिमल असतो, ऑर्गॅनिझम आहे. आणि याच्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला सिलिया असतात आणि हा सिलियाच्या सहाय्याने मुवमेंट करत असतो. ओके, सो करेक्ट ॲन्सर सिलिएटेड मुवमेंट लोकोमोशन. पॅरामोसियम इज द करेक्ट ॲन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय आहे क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर ॲज अ डायटमस यस अर्थ ॲगॅरिकस कस्क्यूटा डायटम्स अँड लायकेन्स. सो दिस डायटमस यस अर्थ इज नथिंग बट बॉडी इज कवर्ड बाय टू सोप लाईक डिस्क. डायटम्स त्याचं एक्झाम्पल आहे. सोप लाईक डिस्कचं आवरण असतं. टू सोप बॉक्स लाईक बॉडी सेल्स असतात. आणि ह्या ज्या सेल्स असतात ह्या लॉंग टर्म राहतात. ह्याची झीज फा होत नाही. ह्या जास्त काळ टिकून राहतात आणि म्हणून याला डायटमॅसियस अर्थ म्हटलं जातं. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते नावावरून आपल्याला कळतं, पाठ करण्याची गरज नाही. डायटमॅसियस इज अ एक्झाम्पल डायॲटम्स. त्यामुळं उरलेले पर्याय असतात ते कॅन्सल होतात. ॲगॅरिकस माहीत आहे आपल्याला, मशरूम आहे. कस्क्यूटा माहीत आहे, पॅरासायटिक प्लांट आहे. पॅरासायटिक अमरवेल म्हणत असतो आपण. डायटमॅसियस टू शो सोप लाईक शेल्स असतात, याला आपण प्रोटीसचा टाईप म्हणत असतो. आणि लायकेन हे बघितलं आपण, अल्गी अँड फंगसचं कॉम्बिनेशन असतं. फंगस. त्यामुळे करेक्ट ॲन्सर आहे ते डायटम्स, कॉल्ड ॲज डायटमॅसियस अर्थ. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिवन बाय. फाईव्ह किंगडम फेमस सिस्टीम असते. टू किंगडम फॉल्स होते. त्यामुळं जी वर्ल्ड वाईज यूज केली जाणारी सिस्टीम आहे ती फाईव्ह किंगडम सिस्टीम आहे. वेल डेव्हलप्ड मेंडेल लिनस व्हाइटकर आणि अरिस्टॉटल. आपल्याला माहीत आहे व्हाइटकरनी फाईव्ह किंगडम सिस्टीम दिली. किंगडम मोनेरा प्रोटिस्टा फंगाय प्लांटी ॲनिमॅलिया. सो मोनेरा प्रोटिस्टा फंगाय प्लांटी ॲनिमॅलिया ही फाईव्ह किंगडम सिस्टीम आहे. फाईव्ह के सिस्टीम म्हटलं जातं. आणि इट वॉज गिवन बाय व्हाइटकर. त्यामुळं उरलेले ऑप्शन असतात ते रिमूव्ह होतात. मेंडेल आपल्याला माहीत आहे फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं. लिनस बायनॉमियल सिस्टीम दिली जाते. म्हणजेच व्हाइटकरनी फाईव्ह किंगडम आणि अरिस्टॉटल इज फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं. सो करेक्ट ॲन्सर इज व्हिटकर. याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं. फादर ऑफ जेनेटिक्स बायनॉमियल सिस्टीम. फाईव्ह किंगडम सिस्टीम फादर ऑफ बायोलॉजी इवन झूलॉजी. ओके, करेक्ट ॲन्सर व्हाइटकर. क्वेश्चन नंबर 6 झाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 बघू. सो मायसेलियम इज अ बॉडी स्ट्रक्चर ऑफ मायसेलियम. मायसेलियम मायको मीन्स फंगस. सो मायसेलियम इज अ ब्रँचड स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. मे बी सेप्टेट थिन फिलामेंट लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज मायसेलियम. हा जो पार्ट असतो ह्याच्यात पार्टिशन असेल तर याला सेप्टा म्हणायचं.
पार्टीशन नसेल तर असेप्टेट म्हणायचं, आणि इट इज रिलेटेड विथ फंगस मायक, ज्याला आपण अस्कोमायसिटीज बॅसिडिओमायसिटीज म्हणत असतो, अस्कोमायसिटीज बॅसिडिओमायसिटीज ड्युटेरिओमायसिटीज फायकोमायसिटीज आणि इम्परफेक्ट फंगाय, असे फंगायचे वेगवेगळे टाईप्स आहेत, सॉरी इन्क्लुडेड इन फंगाय. सो बॉडीज, करेक्ट आन्सर मायसेलियम बॉडीज फंगस इज दी सी, सॉरी बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघूया. वन ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट यूकॅरियोट, यूकॅरियोट नसलेला ओळखायचा आहे, म्हणजे प्रोकॅरियोट ओळखायचं आपल्याला, नॉट यूकॅरियोट मीन्स प्रोकॅरियोट ओळखायचं आहे. तर ते प्रोकॅरियोट कोणता आहे बघूया. प्रोटिस्ट, मोनेरा, आपल्याला माहीत आहे फाईव्ह किंगडममध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमल, याच्यात एकच फक्त मोनेराज फक्त कसा असतो प्रोकॅरियोटिक, उरलेले सगळे यूकॅरियोटिक. सो प्रोटिस्टा इज अ यूकॅरियोटिक. मोनेरा प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोट्स अँड दी यूकॅरियोट्स. सो आवर करेक्ट आन्सर नॉट यूकॅरियोटिक, यूकॅरियोटिक नसलेला म्हणजे प्रोकॅरियोटिक इज अ बी मोनेरा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लायकेन कन्सिस्ट ऑफ डॉट डॉट अँड डॉट डॉट इन ॲसोसिएशन. मगाच्या लास्ट प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं लायकेनमध्ये दोन पार्टनर असतात, कोणते दोन असतात, एक अल्गी अँड फंगस. सो कंटेन्स अल्गी अँड फंगाय, अल्गी अँड फंगस हे इज द करेक्ट आन्सर. सो अदर गेट इलिमिनेटेड. नेक्स्ट, विच ऑफ दी फॉलोविंग फंगाय आर ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक फंगाय. सॅक फंगाय कोणाला म्हटलं जातं, फंगाय हे फंगायचे वेगवेगळे टाईप्स आहेत, अस फायकोमायसिटीज, अस्कोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज आणि ड्युटेरिओ. फायकोला म्हटलं जातं अल्गल फंगाय, अस्को म्हणजे सॅक, सॅक फंगाय, बॅसिडिओ, बॅसिडिओ फंगाय, याला क्लब फंगाय म्हटलं होतं, बॅसिडिओ मीन्स क्लब, आणि ड्युटेरिओ म्हणजे इम्परफेक्ट, की ज्याच्यात सेक्स्युअल रिप्रोडक्शन नसतं. सो सॅक फंगाय इज नथिंग बट अस्कोमायसिटीज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कार्ल लिनस क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू डॉट डॉट सिस्टीम. हे पण मी मगाच्या रेफरन्स संदर्भात सांगितलं होतं की व्हाईटकरनी फाईव्ह किंगडम सिस्टीम दिली, तर टू किंगडम, किंगडम ॲनिमॅलिया, किंगडम प्लांटी, हे जे दोन मेन किंगडम असतात. सो टू किंगडम सिस्टीम गिवन बाय कार्ल लिनस. सो किंगडम ॲनिमॅलिया आणि किंगडम प्लांटी हे दोन किंगडम आहेत, हे कार्ल लिनसने दिलेलं आहे, त्यामुळे उरलेले ऑप्शन हे इलिमिनेट होतात. ओके, सो ए इज द करेक्ट ऑप्शन. युग्लिना हॅज बीन प्लेस्ड इन फाईव्ह किंगडम सिस्टीम दिलेलं आहे. या फाईव्ह किंगडम सिस्टीममध्ये युग्लिनाची लोकेशन काय असते, युग्लिना कोणत्या किंगडममध्ये प्लेस केलेली असते. सो युग्लिना हॅज बीन प्लेस्ड इन फंगाय, ॲनिमॅलिया, प्रोटिस्टा, मोनेरा. आपल्याला माहीत आहे युग्लिना इज द एक्झाम्पल ऑफ युग्लिनाइड्स, आणि युग्लिनाइड्स आर नथिंग बट दी प्रोटिस्ट. सो प्लेस्ड इन प्रोटिस्टा, युग्लिना इज हॅज बीन प्लेस्ड इन प्रोटिस्टा. सो सी इज द करेक्ट ऍक्शन ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन चला. Which of the following organism completely lack cell wall and they are smallest living cell? Smallest living cell, सगळ्या सजीवामधली smallest living cell आहे, आणि शिवाय त्याला cell wall नाही आहे, completely lack cell wall. तर बघूया आपण, ऑप्शन आहेत मायकोप्लाझ्मा, सायनोबॅक्टेरिया, बॅक्टेरिया, ऑल ऑफ दिस. पैकी आपल्याला माहीत आहे बॅक्टेरियाला cell wall असते, cell wall present. सायनोबॅक्टेरियाला पण आहे, बॅक्टेरियाला पण आहे, हा ऑप्शन त्यामुळं नाही आहे. आणि त्यामुळं मायकोप्लाझ्मा ही सगळ्यात स्मॉलेस्ट असते विदाउट सेल वॉल. सो ऑप्शन ए इज द करेक्ट. सो अदर ऑप्शन्स आर गेट कॅन्सल्ड. ओके, नेक्स्ट.
क्वेश्चन नंबर 14 हा रिपीटेड आहे, झालेला क्वेश्चन आहे, रिपीट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आपण पाहतोय, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज इज ड्यू टू. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज असतो हा असेल्युलर आर एन ए टाईपचा, ज्याला प्रोटीन कोट नसतो, विदाउट प्रोटीन कोट असणाऱ्या स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझममुळे होतो, ज्याला आपण व्हायरॉइड्स म्हणत असतो, विदाउट प्रोटीन. सो व्हायरॉइड्स आर विदाउट प्रोटीन कोट, दे हॅविंग एस एस आर एन ए ॲज अ जिनॅटिक मटेरियल अँड कॉजेस पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज. सो व्हायरॉइड्स इज द करेक्ट ॲन्सर, सो अदर ॲन्सर्स गेट इलिमिनेटेड. सो पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज इज ड्यू टू व्हायरॉइड्स. ओके, नेक्स्ट. व्हायरस विथ न्यूक्लिक ॲसिड बट विदाउट प्रोटीन कोट. न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे पण प्रोटीन कोट नसलेला व्हायरस असतो, याला काय म्हणायचं? व्हायरियॉन, व्हायरॉइड्स, कॅप्सिड. आत्ता जस्ट प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं आपण, प्रोटीन कोट नसलेले स्मॉलेस्ट व्हायरस इन्फेक्टेस असतं याला, त्याच्यात एस एस आर एन ए हे काय असतं? न्यूक्लिक ॲसिड. याला आपण म्हणत असतो व्हायरॉइड्स, म्हणजे व्हायरॉइड्स इज द करेक्ट ॲन्सर. व्हायरियॉन काय आहेत? मॅच्युअर व्हायरस असतात, मॅच्युअर व्हायरस. आणि याला प्रोटीन कोट असतं. बॅक्टेरियोफेज व्हायरस जर घेतला आपण, तर हे जे त्याचं प्रोटीन कोट आहे, हे प्रोटीन कोट प्रेझेंट असतं. इथं मात्र हे प्रोटीन कोट ॲब्सेंट असतं. सो प्रोटीन कोट इज ॲब्सेंट. कॅप्सिड म्हणजेच प्रोटीन कोटलाच कॅप्सिड म्हटलं जातं. आणि प्रायॉन काय असतात? तर हे ट्विस्टेड इन्फेक्टियस प्रोटीन असतं. सो क्वाइल्ड इन्फेक्टियस प्रोटीन. नर्वस सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर तयार करतं, नर्वस सिस्टीमची डिसऑर्डर तयार करतं प्रायॉन म्हटलं जातं. सो विदाउट प्रोटीन कोट, याला प्रोटीन कोट आहे. सो प्रोटीन कोट प्रेझेंट, इथं प्रोटीन कोट आहे, इथं प्रोटीन कोट आहे, इथं मात्र प्रोटीन कोट नाही आहे. सो करेक्ट ॲन्सर इज व्हायरॉइड्स. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर, व्हायरसेस पॅरासायटिक दुसऱ्यावरती अवलंबून असतात किंवा इन्फेक्टेस टू बॅक्टेरिया. म्हणजे हा बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो किंवा बॅक्टेरियावरती पॅरासाइट असतो, अशा व्हायरसला काय म्हणायचं आहे? तर नावामध्येच आहे, व्हायरस मीन्स फेज, इज नथिंग बट फेज. फेज म्हणजे व्हायरस. आणि जो बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो याला म्हणायचं बॅक्टेरियोफेज. सो हे इज द करेक्ट ऑप्शन. एच आय व्ही म्हणजे ह्युमन इम्युनो व्हायरस आहे, ह्युमन इम्युनो व्हायरस. इन्फेक्टिस कॉजेस द एड्स डिसीज, एड्स डिसीज असतो हा, एड्स डिसीज तयार करणारा एच आय व्ही असतो. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, की जो आपली इम्युनिटी पॉवर असते ते कमी करत असतो. रेट्रोव्हायरस हा व्हायरसचा टाईप आहे, ह्या रेट्रोव्हायरसचं एक्झाम्पल आहे एच आय व्ही. रेट्रोव्हायरस म्हणजे हा टाईप आहे, की हा ह्युमन इम्युनो व्हायरसशी संबंधित मेन टाईप आहे. प्लाझ्मिड हे बॅक्टेरियल सेलमधलं एक डबल स्टँडर्ड डी एन ए असतो, स्मॉल सर्क्युलर डबल स्टँडर्ड असतो, याला प्लाझ्मिड म्हटलं होतं. हा काही इन्फेक्शन करत नाही, पण हा व्हायरस आहे की जो बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन करतो, याला म्हणायचं बॅक्टेरियोफेज. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. सो अदर ऑप्शन्स गेट इलिमिनेटेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रोटीन कवर ऑफ व्हायरस, प्रोटीन कवर ऑफ व्हायरस इज कॅप्सिड, व्हायरियॉन, व्हायरॉइड, बॅक्टेरियल वॉल. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे, आपण बॅक्टेरियोफेज घेतलेला आहे. हे त्याचं प्रोटीन कोट असतं, आणि हे जे प्रोटीन कोट आहे, ह्या प्रोटीन कोटलाच, इथं त्याचं जिनॅटिक मटेरियल असतं, हा प्रोटीनचा कोट असतो, याला कॅप्सिड म्हणायचं, कॉल्ड ॲज कॅप्सिड. प्रोटीन कोट असतं,
व्हायरस आहे बॅक्टेरियोफेज, त्याचा कॅप्सूल असतं, हे आवरण असतं, प्रोटीनचं कोट असतं, प्रोटीन कोट कॉल्ड ॲज कॅप्सिड. सो कॅप्सिड इज द करेक्ट ॲन्सर. सो अदर गेट कॅन्सल्ट. मगाशी बघितलं मॅच्युअर व्हायरसला काय म्हणायचं, व्हायरिऑन. स्मॉलेस्ट व्हायरस बट विदाउट प्रोटीन कोट असतो, याला म्हणायचं व्हायरॉइड. आणि बॅक्टेरियल वॉल याचा काय संबंध आहे, प्रोटीन कव्हर इन व्हायरस विचारलं आहे, त्यामुळे हा तर ऑलरेडी निग्लिजिबल झाला. सो कॉल्ड ॲज कॅप्सूड इज दी कॅप्सिड इज दी करेक्ट ॲन्सर. ओके. फंगाई यूज्ड इन बेकरी अँड ब्रेवरीज. बेकर्स ईस्ट म्हटलं जातं याला, बेकर्स ईस्ट. बेकरीमध्ये जी फंगस यूज केली जाते पपिंगसाठी, तर त्याला ईस्ट म्हटलं जातं. इज ब्रेवरीज, ब्रेवरीज म्हणजेच ड्रिंकिंग अल्कोहोल्स तयार करणारे, ड्रिंकिंग अल्कोहोल्स असतात, ड्रिंकिंग अल्कोहोल्स. वाईन्स असेल, जीन, बियर, हे ड्रिंकिंग अल्कोहोल्स आहेत, त्यांना ब्रेवरीज म्हटलं जातं. आणि बेकरी ह्या दोघांच्याही मध्ये एक प्रोसेस होते, फर्मंटेशन. फर्मंटेशन किण्वन प्रोसेस मराठीत म्हटलं जातं, किण्वन होतं, आंबवण्याची प्रोसेस होते. आणि फर्मंटेशन झालं की हे बेकरी प्रोडक्ट्स मिळतात आणि इथं ड्रिंकिंग अल्कोहोल्स मिळतात. तर त्यासाठी फर्मंटेशनसाठी ईस्ट ही फंगस वापरली जाते. सॅकॅरोमायसिस सेरेविसिस ही त्याची स्पेसिस आहे, सॅकॅरोमायसिस सेरेविसिस ही ईस्टची स्पेसिस असते, ती बेकरी आणि ब्रेवरीसाठी यूज केली जाते. पेनिसिलिनपासून अँटीबायोटिक्स तयार केले जातात, अँटीबायोटिक. ह्याच्यापासून बेकरी प्रोडक्ट्स अँड ड्रिंकिंग अल्कोहोल्स. ॲगॅरिकस मशरूम आहे, म्हणजे फूड म्हणून वापरलं जातं. आणि न्यूरोस्पोरा हे जिनॅटिक रिसर्च पर्पजसाठी यूज केलं जातं, फॉर रिसर्च, जेनेटिक रिसर्च. सो आवर करेक्ट ॲन्सर बेकरी प्रोडक्ट अँड ब्रेवरीज ईस्ट. सो ईस्ट इज बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट, विच वन इज इंट्रासेल्युलर ऑब्लिगेट पॅरासाइट. इंट्रासेल्युलर ऑब्लिगेट पॅरासाइट पेशीच्या मध्ये, मगासी जस्ट प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये याचं उत्तर आलेलं होतं. आपल्याला माहीत आहे हायली इन्फेक्टियस असतो, स्मॉलेस्ट असतो, असेल्युलर असतो, दुसऱ्याच्या पेशीमध्ये जाऊन काम करतो, पॅरासाइट आहे आणि इंट्रासेल्युलर आहे, पेशीमधला आहे, असे कोण असतात हायली इन्फेक्टियस? सो दीज आर नथिंग बट व्हायरसेस. सो दीज आर व्हायरसेस. सो व्हायरसेस आर दी करेक्ट ॲन्सर. बॅक्टेरिया इंट्रासेल्युलर म्हणजे हायली इन्फेक्टियस, ऑब्लिगेट पॅरासाइट नाही आहेत. तर ऑब्लिगेट पॅरासाइट हे व्हायरस आहेत आणि त्यामुळं उरलेले सगळे इलिमिनेट होतात. ब्ल्यू ग्रीन अल्गी, यालाच आपण बी जी ए पण म्हणत असतो, फोटोसिंथेटिक असते. लायकेन हे ॲसोसिएशन असतं, आपल्याला माहीत आहे की अल्गी आणि फंगसचं ॲसोसिएशन असतं. बॅक्टेरिया हे प्रोक्युरॅटिक असतात, यू बॅक्टेरिया, अर्ची बॅक्टेरिया. आणि व्हायरसेस मात्र असेल्युलर, हायली इन्फेक्टियस असतात, इंट्रासेल्युलर ऑब्लिगेट पॅरासाइट. ओके. कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट्स. अमोनियापासून नायट्रेट्स हे साल्ट मिळाले पाहिजेत. अमोनिया इंटू नायट्रेट्स एक साल्ट्स आहेत की जे प्लांटच्या वाढीचा महत्त्वाचा घटक आहे, वनस्पतीच्या वाढीचे महत्त्वाचे घटक आहे. अमोनियाचं नायट्रेट्स तयार झालं पाहिजे, ह्या प्रोसेसला काय म्हटलात? पहिला आहे इथं बघा, अमोनिफिकेशन. फिकेशन म्हणजे फॉर्मेशन, काय फॉर्म होतो अमोनिया, याला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ अमोनिया, फॉर्मेशन ऑफ अमोनिया. आपल्याला हे विचारलं आहे का? नाही आहे. आपल्याला अमोनियापासून काय विचारलं आहे? नायट्रेट्स. नायट्रेट्स तयार झाले पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. डी नायट्रिफिकेशन, डी मीन्स ब्रेक डाऊन, रिमूव. सो ब्रेकिंग अप नायट्रेट्स. आपल्याला नायट्रेट्स ब्रेक करायचं आहे का तयार करायचं आहे? तयार झालं पाहिजे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही आहे.
नायट्रिफिकेशन, आत्ता सांगितलं फिकेशन म्हणजे फॉर्मेशन, नायट्री मीन्स नायट्रेट, सो फॉर्मेशन ऑफ नायट्रेट्स म्हणजे हा करेक्ट ऑप्शन आहे, हा शेवटचा नाही आहे. सो सी इज द करेक्ट ॲन्सर. कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट्स इज नथिंग बट नायट्रिफिकेशन, याला म्हणायचं नायट्रिफिकेशन. हा सुद्धा रिपीटेडच क्वेश्चन आहे. रॉड शेप्ड बॅक्टेरिया मगाशी वेगळ्या अर्थाने झाला होता, कोकससाठी होता, आता रॉड शेप्ड आहे. सगळ्यांचा अर्थ पुन्हा एकदा बघा. कोकस मीन्स स्पेरिकल आहे, स्पायरेलियम म्हणजे लॉंग ट्विस्टेड क्वाईल असते, बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड असतो, आणि फायब्रो म्हणजे क्वामा शेप्ड असतो. तर रॉड शेप्ड इज नथिंग बट बॅसिलस, रॉड शेप्ड बॅक्टेरिया कॉल्ड ॲज बॅसिलस. हे सगळे शेप तुम्हाला क्लिअर झालेले आहेत, माहीत आहेत. सो न्यूक्लिअर मटेरियल ऑफ बॅक्टेरियल सेल इज नोन ॲज न्यूक्लिअर मटेरियल ऑफ बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलचं न्यूक्लिअर मटेरियल असतं त्याला काय म्हटलं जातं? बघा, ही बॅक्टेरियल सेल आहे, इक्वल आहे बॅक्टेरियल सेल आहे. ह्याचं न्यूक्लिअर मटेरियल असतं, ती कॉइल्ड असते आणि एका कोणत्या तरी साईडला जोडलेली असते, हा सायटोप्लाझम असतो. तर जे बॅक्टेरियाचं जे न्यूक्लियस असतं ते लेस डेव्हलप्ड असतं, अनडेव्हलप्ड असतं. न्यूक्लियस आणि ह्या अनडेव्हलप्ड न्यूक्लियसला म्हटलं जातं न्यूक्लियाइड. काय म्हणायचं? न्यूक्लियाइड इज द करेक्ट ॲन्सर. हे न्यूक्लियस काय? डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, युक्युरॅटिक डेव्हलप्ड. हे न्यूक्लिओलस काय असतं? युक्युरॅटिक न्यूक्लियस असतं. त्याच्यामधला हा रायबोझोम तयार करणारा पार्ट असतो, हा न्यूक्लिओलसचा पार्ट आहे. प्लाझ्मिड काय असतं? याच्यातलं डबल स्टँडर्ड मटेरियल असतं, सर्क्युलर डी एन ए असतो. हा मेन डी एन ए आहे, हा स्मॉलेस्ट डी एन ए आहे. मेन डी एन एला म्हणायचं न्यूक्लियाइड. म्हणजे प्लाझ्मिड नाही आहे, न्यूक्लिओलस नाही, न्यूक्लियस नाही आहे, सो कॉल्ड ॲज न्यूक्लियाइड. सो न्यूक्लिअर मटेरियल ऑफ बॅक्टेरियल सेल इज नोन ॲज न्यूक्लियाइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय बॅक्टेरियल प्रोक्युरॅटिक रायबोझोम्स आर, कोणतीही सेल घ्या, ही प्रोक्युरॅटिक सेल आहे, त्याच्या सायटोप्लाझममध्ये हे रायबोझोम्स असतात. ही युक्युरॅटिक सेल आहे, याच्या सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स असतात. सो दिस इज द प्रोक्युरॅटिक अँड इट इज युक्युरॅटिक. हे रायबोझोम्स आहेत आणि हे इथले रायबोझोम्स आहेत. आपल्याला रायबोझोम्स विचारलंय, बॅक्टेरियल प्रोक्युरॅटिक सेलचे रायबोझोम्स. तर याच्यामध्ये प्रोक्युरॅटिकमध्ये रायबोझोम्स असतात ते स्मॉल असतात, त्या मानाने युक्युरॅटिकचे लार्ज असतात. हा स्मॉल म्हणजे 70S साईजचा असतो, स्वेडबर्ग, यस फॉर स्वेडबर्ग हे त्याचं युनिट आहे. तर हा 80S टाईपचा असतो, थोडा लार्ज साईजचा असतो. ॲक्च्युली याच्यात स्मॉल युनिट असतं, स्मॉल आणि लार्ज असे पार्ट असतात. याच्यात स्मॉल आणि लार्ज असतं. हे जे युनिट असतात हे 60S लार्ज असतं, 40S स्मॉल असतं, हे 50S लार्ज असतं आणि 30S स्मॉल असतं. ही सब युनिट्स आहेत, म्हणजे एक रायबोझोम दोन युनिटनी तयार झालेला असतो, स्मॉल आणि लार्ज. तुम्ही म्हणणार सर 60, 40, 100 यायला पाहिजे, तसं होत नाही. कारण हे स्मॉल युनिट आणि त्याला हे लार्ज जोडलं की हा दोघांचा कॉमन पार्ट जातो आणि त्यामुळं आपल्याला इथून इथंपर्यंतचं जे डायमीटर मिळतो तो 80 मिळतो. कारण हा इथं कॉमन पार्ट असल्यामुळं कमी होतं, इथंही तसंच असतं. हा कॉमन शेअरिंगमध्ये जातो, त्यामुळं साईज 50, 30, 80 न येता किती येते 70, 60, 40, 100 न येता किती येते 80S. सो प्रोक्युरॅटिक रायबोझोम इज 70S टाईप, 70S टाईप. सो अदर गेट कॅन्सर्ड. ओके, चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. सिंगल किंवा युनिसेल्युलर फंगस. आपल्याला माहीत आहे फंगसमध्ये मगाशी आपण सगळे टाईप्स अभ्यासलेले होते, पण सिंगल सेलची फंगस असते. आणि सिंगल सेलची जी फंगस असते ती सॅकॅरोमायसिस सेरिविसी इज नथिंग बट ईस्ट. याला आपण बेकर्स ईस्ट म्हणतो, ब्रेवरस ईस्ट म्हणतो.
फर्मेंटेशनचं काम करते. सो पेनिसिलिन ही मल्टीसेल्युलर आहे. ईस्ट युनिसेल्युलर आहे. हे मल्टीसेल्युलर आहे. हे मल्टीसेल्युलर आहे. म्हणजे म्युकर, अगॅरिकस, पेनिसिलिन ह्या सगळ्या मल्टीसेल्युलर आहेत. आपल्याला युनिसेल्युलर विचारलं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ईस्ट. ओके, जस्ट आपण इथं MCQ 25 बघितले होते, त्याचे ॲन्सर्स बघितलेले आहे. आणि अजूनही कोणाला डाऊट असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता. आणि इथं आपली ही सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरची MCQची गुगल फॉर्मची टेस्ट आहे, ती आपण डिस्कस केलेली होती. ओके, थँक्यू व्हेरी मच.